आपण बघणार आहोत पूर्णांकांच्या बेरीज आणि वजाबाकीची उदाहरणे खाली राहुलच्या बँकेच्या खात्याचे विवरण दिलेले आहे माहिती करा यात ए च्या जागी कोणती संख्या येईल आधीच्या उरलेल्या रकमेसोबत जमा केलेली रक्कम किंवा काढली गेलेली रक्कम यांची बेरीज केल्यावर नवीन उरलेली रक्कम प्राप्त होते जसे अधिक एक हजार दोनशे पंचवीस अधिक अधिक तीन हजार तीनशे साठ बरोबर अधिक चार हजार पाचशे पंच्याऐंशी अशा तऱ्हेने जर आपण अधिक चार हजार पाचशे पंच्याऐंशीच्या सोबत वजा एक हजार पाचशे बेरीज प्राप्त केली तर आपल्याला एची किंमत मिळेल ए बरोबर अधिक चार हजार पाचशे पंच्याऐंशी अधिक वजा एक हजार पाचशे जसे की आपण पाहू शकता इथे एक धनपूर्णांक आणि एक ऋण पूर्णांक यांची बेरीज केली जाते आहे याला सोडवण्यासाठी आधी आपण चिन्हाकडे दुर्लक्ष करू आणि मोठ्या सांख्यिक किंमतीतून लहान सांख्यिक किंमत वजा करू ह्यामुळे उत्तर मिळेल तीन हजार पंच्याऐंशी मग आपण उत्तराला मोठी सांख्यिक किंमत असणारी संख्या म्हणजेच अधिक चार हजार पाचशे पंच्याऐंशी चे चिन्ह लावू अशा प्रकारे उत्तर मिळेल अधिक तीन हजार पंच्याऐंशी माहिती करून घेऊ शकतो विचार करा? विचार करा तुम्ही अगदी बरोबर केला आपण म्हणजे अधिक एक हजार तीनशे पस्तीस ने काढली गेलेली वजा एक हजार सातशे पन्नास रकमेची वजाबाकी करून मागची उरलेली रक्कम माहिती करू शकतो याला सोडवण्यासाठी आधी आपण वजाबाकीला बेरजेत परिवर्तन करून घेऊ त्यासाठी पहिली संख्या जशी चितशी ठेवू मग ऋणचिन्हाला धनचिन्हाने बदलू आणि दुसऱ्या संख्येचा बेरीज व्यस्त घेऊ जो आहे एक हजार सातशे पन्नास इथे दोघांचे चिन्ह समान आहे त्यामुळे दोन्ही संख्यांची चिन्ह न वापरता बेरीज करू ज्याचे उत्तर असेल तीन हजार पंच्याऐंशी आणि त्यासोबत दोघांचे समान चिन्ह म्हणजेच धनचिन्ह लावू ही ची किंमत आहे पुढील उदाहरण अजय आजारी आहे तपासणी दरम्यान डॉक्टरांनी त्याचा ताप एकशे तीन अंश एवढा मोजला ताप कमी करण्यासाठी डॉक्टरांनी अजयला औषध दिले औषध घेतल्यावर थोड्या वेळानंतर अजयचा ताप चार अंशांनी कमी झाला तर सांगा अजयचा ताप किती असेल औषध घेण्यापूर्वी अजयला ताप होता एकशे तीन अंश हा एक धन पूर्णांक आहे औषध घेतल्यानंतर त्याचा ताप चार अंशांनी कमी झाला इथे आपण तापात झालेली घट ऋणचिन्हाने दाखवू त्यामुळे तापमानात झालेली घट वजा चार डिग्री फॅरनहाईट सध्याचा ताप माहिती करण्यासाठी आपण आधीच्या तापासोबत तापात झालेली वाढ किंवा घट यांची बेरीज करतो त्यामुळे इथे सध्या तापमान असेल एकशे तीन अधिक वजा चार इथे एक धनपूर्णांक आणि एक ऋण पूर्णांक यांची बेरीज केली जात आहे त्याला सोडवण्यासाठी आधी आपण संख्यांची चिन्हाशिवाय वजाबाकी करू ज्याचे उत्तर असेल नव्याण्णव आणि मग आपण मोठी संख्यिक किंमत असणाऱ्या पूर्णांकाचे चिन्ह आलेल्या उत्तराला लाव। लावू म्हणजे धनचिन्ह लावू त्यामुळे आता अजयचा ताप असेल अधिक नव्याण्णव किंवा नव्याण्णव अंश पुढील उदाहरण संख्या रेषेचा वापर करून खालील क्रियांची किंमत शोधून काढा वजा तीन अधिक सात मध्ये पहिली संख्या आहे ऋण तीन त्यामुळे आपण संख्या रेषेवर शून्यापासून डाव्या बाजूला तीन पावले चालू आणि मग अधिक सात धनपूर्णांक आहे त्यामुळे वजा तीनच्या उजव्या बाजूला सात पावले चालू अशाने आपण अधिक चारवर वर पोहोचू जे वजा तीन अधिक सातचे उत्तर आहे वजा चार आणि अधिक पाच ची वजापाकी करण्यासाठी आधी आपण वजाबाकीला बेरजेत परिवर्तन करू त्यासाठी पहिली संख्या जशीची तशी ठेवू मग वजाबाकीच्या चिन्हाच्या ऐवजी बेरजेचे चिन्ह लिहू आणि मग दुसऱ्या संख्येचा बेरीज व्यस्त घेऊ इथे अधिक पाच चा बेरीज व्यस्त आहे वजा पाच आता चला ह्याला संख्या रेषेवर सोडवूया पहिली संख्या वजा चार आहे त्यामुळे संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे चार पावले चालू दुसरी संख्या वजा पाच आहे त्यामुळे संख्या रेषेवर वजा चारच्या चार डाव्या बाजूला पाच पावले चालू अशाने आपण पोहोचू वजा नऊ संख्येवर जी वजा चार वजा अधिक पाचच्या वजाबाकीचे उत्तर आहे अशा प्रकारे आज आपण पाहिले पूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी ह्यांची उदाहरणे पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ ह्यांच्याशी संबंधित गैरसमज Thank uh you. -huh.